नमःशिवाय। मित्रांनो, 23 फेब्रुवारी मंगळवार या दिवशी जया एकादशी आलेली आहे। जया एकादशीचं व्रत भूत पिशाच प्रेत योनीतून मुक्ती देणारं व्रत आहे। मित्रांनो, हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते। स्वतः श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना या एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जया एकादशीचं व्रत केलं। तसं तर प्रत्येक एकादशीचं स्वतःचं असं विशेष महत्त्व आहे। मित्रांनो, हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते व मानव विष्णू लोकाला प्राप्त होतो। व्रत करणाऱ्याने या दिवशी शक्य असल्यास जमिनीवर झोपावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं, मोठ्यांचा अनादर करू नये व कोणालाही अपशब्द बोलू नये। मित्रांनो, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, सूर्याला अर्घ्य द्यावं आणि नंतर श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी। श्री विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी श्री विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी मिठाई अर्पण करावी आणि त्याचप्रमाणे श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नये। तुळस ही श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। जोपर्यंत तुळस अर्पण केली जात नाही तोपर्यंत श्री विष्णूंना पूजा समर्पित होत नाही, त्यामुळे श्री विष्णूंना तुळशीपत्र अवश्य अर्पण करावं। आता बघूया या दिवशी श्री विष्णूंची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो। मित्रांनो, तुमच्या नोकरी धंद्यात अडचण येत असतील, दाम्पत्य जीवनात काही समस्या असतील किंवा धनसंबंधित काही समस्या असतील, कुटुंबात सुखशांती नसेल, तर जया एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा। मित्रांनो, या दिवशी संध्याकाळच्या वेळी श्री विष्णूंच्या मंदिरात जायचं आहे आणि या मंदिरात जाताना 5 जानवे आपल्याला घ्यायचे आहेत। त्याचबरोबर पिवळी फुलं, फळं व पिवळ्या रंगाची मिठाई आपल्याला घ्यायची आहे। आता मंदिरात गेल्यानंतर प्रथम गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर श्री विष्णूंची पूजा करून त्यांना फुले, फळे, तुळशीपत्र अर्पण करावं आणि आपण जी 5 जानवे आणली आहेत ती श्री विष्णूंना अर्पण करावीत। मित्रांनो, अशा प्रकारे पूजा केल्यानंतर आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे। मंत्र आहे, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मित्रांनो, या मंत्राचा 21 वेळा जप आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना असेल ते मनातल्या मनात आपल्याला बोलायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, एकादशीच्या दिवशी केलेला कोणताही उपाय असू द्या तो कधीही निष्फळ ठरत नाही। तुमच्या मनात हा विश्वास असू द्या आणि मगच हा उपाय करा, तरच त्याचा योग्य परिणाम तुम्हाला दिसून येईल। त्याचप्रमाणे या दिवशी श्री विष्णूंना पूजेनंतर केळी अर्पण करून हीच केळी गरिबांना दान करावीत, यामुळेही श्री विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते। मित्रांनो, तुम्ही सुद्धा या जया एकादशीला वरील उपाय नक्की करा आणि श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घ्या। श्री विष्णू तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।